श्रीराम जय राम जय जय रामच्या जयघोषात श्रीराम नवमी उत्साहात साजरी. श्रीराम जय राम जय जय रामचा अखंड जयघोष करत येथील श्रीराम मंदिरात श्रीराम नवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. श्रीराम जन्मोत्सवानंतर उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. श्रीराम नवमी निमित्त मंदिरात गेल्या अनेक दिवसांपासून धार्मिक कार्यक्रमाबरोबरच भजन कीर्तन नाम जप असे विविध कार्यक्रम सुरू होते. आज मंदिरात पहाटे रामभक्तांच्या उपस्थितीत श्रीराम सीता व लक्ष्मणाच्या मूर्तीस महाअभिषेक व पूजा करण्यात आली. यानंतर हरिभक्त परायण महेश कळेकर यांचे कीर्तन झाले. कीर्तन सोहळा संपन्न झाल्यानंतर श्रीराम जन्मोत्सव काळ पार पडला. जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय रामचा जयघोष करत श्रीराम भक्तांनी पुष्पवृष्टी करत मंदिरात दर्शन घेतले. मंदिरात उपस्थित असणाऱ्या भाविकांना सुंठवड्याचं वाटप करण्यात आले. यानंतर सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यानंतर दुपारी महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी 5 वाजता शहरातील प्रमुख मार्गावरून श्रीराम पालखी प्रदक्षिणा टाळ मृदंगाच्या गजरात काढण्यात आली. यावेळी रस्त्यावर सडा रांगोळी करून पालखीचे स्वागत करण्यात आले. श्रीराम मंदिरातील वारकरी संप्रदाय येथील राजा शिवछत्रपती तरुण मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. येथील छत्रपती शाहू विद्या मंदिर व कन्या विद्या मंदिर या शाळेच्या आवारात आयोजित केलेल्या महाप्रसादाचा हजारो भक्तांनी लाभ घेतला. जयसिंगपूर येथील मानधना परिवार विठ्ठल भाट राहुल यादव दिलीपराव माने चंद्रकांत भाट बाळासाहेब कोळी हणमंत भाट पंडित काळे शिवाजी भाट बापूसाहेब गंगधर पारस भाट रामचंद्र पाटील रामप्रसाद भाट संदीप गावडे दीपक भाट देवाप्पा पुजारी गजानन भाट विराजसिंह यादव उत्तम भाट प्रशांत चुडमुंगे बुधाजी भाट विनायक काळे संभाजी भाट विशाल भाट तानाजी बाबर लालासो गावडे धनाजी गावडे प्रसाद यादव गुरु भाट करण भाट अभिषेक भाट प्रफुल्ल कोळी रोहित भाट तेजस भाट तुषार भाट केतन चव्हाण सुभाष माने राजेंद्र पवार अभिजित देशमुख नरेंद्र माने विवेक फल्ले यांच्यासह श्रीराम भक्त व भाविकांनी हा धार्मिक सोहळा पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.